जगभरात कोरोनानंतर मंकीपॉक्स व्हायरसचे रुग्ण झपाट्याने वाढत असून जागतिक आरोग्य संघटनेने त्याची गंभीर दखल घेतली आहे. जगातील 12 देशात 92 रुग्ण आढळल्याने भारतात देखील केंद्रीय आरोग्य संघटनेने सर्व राज्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. केंद्राच्या अलर्टनंतर महाराष्ट्र सरकारने देखील काही मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत. मंकीपॉक्स व्हायरस म्हणजे नेमकं काय, मंकीपॉक्सची लक्षणे कोणती आणि या संसर्गाचा धोका किती, या सर्व बाबींची माहिती आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी गौरी आणि आपण पाहत आहात जळगाव लाईव्ह. आरोग्य तज्ज्ञांच्या मते मंकीपॉक्स हा एक दुर्मिळ विषाणू आहे. काही तज्ज्ञांच्या माहितीनुसार मंकीपॉक्स हा विषाणूजन्य झुनोसिस प्राण्यांपासून मानवामध्ये पसरलेला विषाणू आहे, ज्याची लक्षणे स्मॉल पॉक्सच्या रुग्णांमध्ये दिसतात. मंकीपॉक्स असलेल्या लोकांमध्ये ताप, स्नायू दुखणे, थंडी वाजून येणे, थकवा येणे आणि हातांवर व चेहऱ्यावर कांजण्या, गोवरसारखी पुरळं येणे अशी लक्षणे दिसून येतात. मंकीपॉक्सचे रुग्ण सध्या देशात आढळून आलेले नसले तरी खबरदारी घेणे आवश्यक आहे. मंकीपॉक्स संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू त्वचा, श्वसन मार्गातून किंवा डोळे, नाक आणि तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. संक्रमित प्राणी देखील या विषाणूचे सक्रिय वाहक असू शकतात. अशा प्राण्यांच्या संपर्कात आल्याने किंवा विषाणूदूषित वस्तूंद्वारे देखील हा आजार पसरू शकतो. अशाच नवनवीन माहितीसाठी जळगाव लाईव्ह न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.